लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधान परिषदेत निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. जुलै महिन्यात राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपच्या संभाव्य 10 उमेदवारांची एक यादी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या उमेदवारांच्या नावाचा प्रस्ताव केंद्रीय समितीकडे पाठवल्याचं बोललं जात आहे. याबाबत आता स्वतः बावनकुळे यांनी नागपूर इथे प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. आमच्या कोर कमिटीमध्ये 18, 19, 20 नावावर चर्चा झाली आहे. कुणीतरी खोडसाळपणा केला आहे, पत्र तर नाहीच आहे, काहीतरी पान काढलेलं आहे, कुठतरी ठप्पा मारलेला आहे, त्यामुळं त्या पत्राला काही अर्थ नाही. कुणीतरी ते त्या ठिकाणी त्या पत्राचा खोडसाळपणा केला. जर रावसाहेबाचं त्या ठिकाणी लिस्टमध्ये नाव पाठवायचं आहे, ते एक नंबरवर गेलं असतं. ती लिस्ट जरा बघा, काही प्रोटोकॉल नाही, काही नाही, काही नाही. पण ठीक आहे, ज्यांनी खोडसाळपणा केला ते बघू. पण मला वाटतं की चांगले उमेदवार आमचे केंद्रीय बोर्ड देईल. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आज उद्या निर्णय करेल. पण निश्चित या महाराष्ट्राच्या विकासाकरता चांगले नावं महाराष्ट्र विधान परिषदमध्ये आपल्याला दिसतील. नाही, कॉमन असतं. काही लोक अंदाज बांधतात, काही लोक काही करतात, अंदाजावर काही याद्या तयार होतात, काही कशाही पद्धतीने करतात. पण मला वाटतं की शेवटी काही नावं त्या ठिकाणी महत्त्वाचीच आहे. जे नावं त्या ठिकाणी दाखवलेले आहेत ते सर्व मेरिटवरच आहे. पण मला असं वाटतं की त्या लिस्टचा आधार काही नाही. मला वाटतं आज नाव येतील असं वाटतं आहे, कारण 2 दिवस आता शिल्लक आहे. आणि आजची बैठक जी आहे, विधानसभा निवडणुकीचे प्रभारी माननीय भूपेंद्र यादवजी, केंद्रीय मंत्री आणि आमचे अश्विनी वैष्णवजी हे सुद्धा बैठकीला येत आहे. या बैठकीतनं आमच्या कोर ग्रुपची बैठक आहे. आमच्या 21 लोकांचा जो कोर ग्रुप आहे त्याची बैठक आहे. लगेचच मग निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक आहे. आणि यातनं मग महाराष्ट्राच्या निवडणुकीला समोर कसं जायचं याची भूमिका ठरणार आहे. 14 तारखेला पुण्यामध्ये आमची विस्तृत राज्याची कार्यकारिणी आहे. 4,500 प्रतिनिधी त्या कार्यकारिणीला उपस्थित राहणार आहे. आणि माननीय अमितभाईंना आम्ही वेळ मागितलेला आहे, त्यांनी येण्याचं मान्य केलं आहे. 14 तारखेला पुण्यामध्ये राज्याची विस्तृत कार्यकारिणी होईल आणि त्यामधून सुद्धा आम्ही निवडणुकीच्या कार्यक्रमाबद्दल चर्चा करू.